वकिलांचा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार पंडितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला असून संविधानाची लढाई जिंकण्यासाठी आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी वकिलांच्या वतीनं आणि संघाच्या वतीनं निर्धार करण्यात आलाय. सध्या देशात एकाधिकारशाही सुरू आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे. यासाठी वकिलांनी संघटित होण्याची गरज आहे. ज्या ज्यावेळी वकील एकत्र येतात त्या त्यावेळी क्रांती घडते. आता देशातील अराजकता संपवण्यासाठी नव्या क्रांतीची गरज आहे. त्यासाठी वकिलांनी ही लढाई जिंकण्यासाठी पुढे यावं असं प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी आवाहन केलं. प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी वकिलांनी विशेष मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर रात्र वगैरे
गायकवाडचे गाव नेताव चालत नाही. गायकवाड सरांनी अतिशय महत्त्वाचा पॉईंट केला की तुम्ही अटलिस्ट 100 जणांना इन्फ्लुएन्स करता, तुम्ही अटलिस्ट कमीत कमी 100 जणांच्या रोज कॉन्टॅक्टमध्ये येता, जास्तीत जास्त टक्केवारी गाठली पाहिजे. आणि आपण एक उत्साह साजरा करा, आपण एक उत्सव साजरा करत आहोत उत्साहाने. डेमोक्रेसी मध्ये इलेक्शन एक सेलिब्रेशनच असायला पाहिजे आणि ते आणि तुम्ही 100 लोकांना बाहेर काढा, तुम्ही सगळी मतं आपल्यालाच पडायला पाहिजे. तर एवढीच विनंती करते की मी बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ 600 गावांमध्ये जाऊन आली, सिटीमध्ये फिरली आणि लोकांचा सूर एकच आहे की लोक म्हणाले की आम्ही कोणत्या नेत्याचा किंवा कुठाऱ्याचा ऐकणार नाही. लोकांनी हे निधी निवडणूक ताब्यात घेत असे शब्द लोकांनी वापरले. ही निवडणूक राहिली नाही आहे, ही एक चळवळ आहे. जसं फ्रीडम स्ट्रगलच्या वेळेस ती चळवळ होती ज्याच्यात आपण भाग नाही घेऊ शकतो, पण आता ही आहे आव्हान आपल्या समोर आहे. तुम्ही वकील आहात, तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क असेल, डेमोक्रॅसी असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही अभ्यासू आहात, पण आय थिंक ही वेळ आली आहे की मेक ऑर ब्रेक इलेक्शन आहे. हे आर या पार आहे, जिंकू किंवा करू हे असं इलेक्शन आहे. आणि सगळ्यांनी स्थान देणं कामासाठी आज सोलापूर 10 वर्ष मागे गेलो, कारण का मागचे 2 खासदार अतिशय निष्क्रिय ठरले. मला पक्षाची नावं घेऊन ह्या कार्यक्रमाचा दर्जा खाली करण्याची सरकार केली. पण तुम्हाला माहिती की तुम्हाला एक्सपेक्टेशन होते की ते काय करतील, पण ते निराश करून गेले आपल्या सगळ्यांना. सोलापूरचा आवाज एकदा पण पार्लमेंटमध्ये गेला नाही, पण ती माझा स्वभाव भिंतीचा आणि चिकाटीचा आहे, माझं मित्र काम करण्याचा आहे. 100% महिला आवाज इथे जायला आणि बार असोसिएशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील अर्थात मी शेवटपर्यंत सोबत आहे. जसं बारची सेवा करायला पण शिकता, तर ते 100% मी करत नाही. आज तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार मानले. वेळात वेळ घालून आला, पण 7 तारीख ही महत्त्वाची आहे. सगळेजण तुम्ही जेवढ्या जणांना SMS करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता, तेवढं करा अशी विनंती करते. आणि एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये तुमचे स्क्रिप्ट आहेत, ते माझं ॲप आहे. आपण कामावरच इलेक्शन करतो आणि कामावरच मला असं वाटतं विजय झाला पाहिजे. तुम्ही मला माझी एक वेळेची लढाई माझ्या सोबत लढा, पुढची लढाई मी समर्थपणे यावेळी महाविकास आघाडी वकील परिषदेचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी प्रास्ताविक करून प्रणितीताई शिंदे या आमच्या वकील संघाचे सदस्य आहेत, त्यांनी जनहिताची अनेक कामं मार्गी लावलेत, त्याच एकमेव योग्य उमेदवार असल्यानं त्यांच्या विजयासाठी परिश्रम घ्यावेत असं सांगितलं. आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय आमदार, आमच्या विशेष करून वकील संघाच्या सदस्य, आमच्या भगिनी आदरणीय प्रणितीताई शिंदे यांचं सर्वप्रथम मनस्वी स्वागत करत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदरणीय अस्मिता गायकवाड यांचंही स्वागत करत आहे. त्याचबरोबर आत्ताच त्यांनी सरपंच परिषदेचे सन्माननीय विकास ॲडव्होकेट विकास जाधव, त्याचबरोबर सन्माननीय ज्येष्ठ विधिज्ञ मंगला जोशी मॅडम, त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ आळंदे सर, त्याचबरोबर आदरणीय भारतजी कट्टे साहेब ज्येष्ठ विधिज्ञ यांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो. आदरणीय कृतिताई शिंदे यांचंही या मंचावरती स्वागत करतो. त्यांनी विचार करून यायचं आहे.
की आपल्या सोलापूरकरांची लाडकी लेक आपल्या विधिज्ञ संघाच्या सन्माननीय सदस्य आदरणीय प्रणितीताई शिंदे यांना आपण गेली 15-20 वर्षापासून पाहतो, ज्यांची कामावरती अत्यंत पकड आहे. अनेक वेळा आमचे वकीलच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक असतील, वकिलांच्या बाबतीतले अनुभव अनेक आहेत. ताईंकडे आम्ही ज्या ज्या वेळी जातो त्या त्यावेळी प्रत्येक प्रश्नावरती ते अतिशय तणमैतने, त्या प्रश्नाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत ते त्यात तो पाठपुरावा सोडत. आमच्या कर्णिकनगर वासियांचा प्रश्न असेल, याशिवाय आमच्या शाळा न्यायाधिकरणाचा प्रश्न मोठा होता, ते शाळा न्यायाधिकरण इतरत्र ठिकाणी हलवलं जात होतं. त्यावेळी वकिलांची अशी तर झुंज आदरणीय प्रणितीताईकडे गेली. ताई साहेबांनी त्यावेळी माझ्या लेखन तब्बल 16 फोन जोपर्यंत त्या कामाचा तपास तिथपर्यंत लागत नाही, त्या कामाची नेक्स्ट जोपर्यंत सापडत नाही तिथपर्यंत ताई निघतं त्या त्या प्रश्नाला हात घालेपर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला आणि ते शाळाचं न्यायाधिकरण या ठिकाणी टिकलं, त्यामुळं आपल्या 100 अधिक वकिलांचा फायदा या ठिकाणी. मित्रांनो, वकिलांचा कोणताही प्रश्न असू दे, आपल्या लायब्ररीच्या वरती ट्रक्चर घालून सेल करायचा प्रश्न असू दे किंवा बैठक व्यवस्थेचा प्रश्न असू दे, त्यानंतर महिलांच्या नॅपीपॅडचा प्रश्न असू दे, अनेक प्रश्नावरती प्रणितीताईने मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. याचबरोबर आपण देशात काय चालू आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. लोकशाही की हुकूमशाही दोन्हीपैकी काय ठेवायचं हे आपल्याला आता येणाऱ्या 7 वेळेला ठरवायचं आहे. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. वकील हा 1930 कालखंड असू दे किंवा स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य नंतरचा कालखंड असू दे, वकिलांनी बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचं काम सातत्याने केलंय. गेली 10 वर्षामध्ये आता देशाची घडी बिघडते आहे, त्याच्यावरती ही घडी दुरुस्त करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आदरणीय प्रणितीताई शिंदे ह्या वकील आहेत, वकिलाला सगळ्या प्रश्नांची जाणीव असते, प्रश्नावरती सोल्युशन काढण्याची नेक असते, असे ह्या अत्यंत राजी. गेली 15 वर्षात आपण पाहतो त्याच्या कामाची छाप. त्या निश्चितपणाला ह्या सोलापूरकरणात नव्हे तर ह्या पंचकृषीतल्या प्रत्येक ठिकाणच्या नागरिकाला, देशभरातल्या नागरिकाला कोणताही प्रश्न असू दे तेवढ्या पोटकेट केलं ते सोडवतील या वेळ मात्र सांगा. असे उमरे उमेदवार लागतील, भाजप काही करतं, आपण त्या टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आमचा उमेदवार कसा आहे आम्ही काय करू शकतो. मित्रांनो, एवढंच करा, राहिलेत आपल्या हातातले 3-4 दिवस. आपण वकील आहात, एक वकील हजारो लोकांपर्यंत पोहोचत असतो, आपल्याला पक्षकार असतील, आपण ज्या पंचकृषीत राहतो त्या बाजूच्या आजूबाजूचे लोक असतील, आपले नातेवाईक असतील, एका वकिलानं केवळ 100 मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. अशा जर आपल्या 500 वकिलांनी असा ट्विट ठरवून मी आता झोपणारच नाही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही 100 लोकांचं मतदान घडून आणल्याशिवाय मी झोपणार नाही, ही शपथ घेऊन आपण जायचं आहे. एवढं जर फक्त ताईच्या रूपात केलं तर निश्चितपणाने आपल्या ताई या उद्याच्या संसदेत आपला आभार. त्यांच्यासमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिता गायकवाड या देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील प्रणितीताई शिंदे यांना विजयी करण्याचं आवाहन वकिलांच्या सभेमध्ये केलं. या कार्यक्रमाला वकील संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेले उपाध्यक्ष VP शिंदे, सचिव मनोज पामूल, सहसचिव निदा सेपन, खजिनदार विनयकुमार कटारे यांचा प्रणितीताई शिंदे आणि अस्मिता गायकवाड यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट मंगला जोशी, ऍडव्होकेट केशव इंगळे, ऍडव्होकेट भारत कट्टे, ऍडव्होकेट व्ही एस आळंगे, सरपंच परिषदेचे ऍडव्होकेट विकास जाधव, ऍडव्होकेट शरद पाटील, ऍडव्होकेट शर्मिला देशमुख, ऍडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी, ऍडव्होकेट श्रीनिवास क्यातम, ऍडव्होकेट जाहीर सगरी, ऍडव्होकेट दादा जाधव, ऍडव्होकेट शिवाजी कांबळे, ऍडव्होकेट सुनील क्षीरसागर, ऍडव्होकेट राजन दीक्षित, ऍडव्होकेट चंद्रसेन गायकवाड, महेश जगताप, ऍडव्होकेट हरिभाऊ पवार, ऍडव्होकेट गौतम खरात, ऍडव्होकेट पी बी लोंढे पाटील, ऍडव्होकेट बाबासाहेब जाधव, ऍडव्होकेट मोहन कुरापाटी, ऍडव्होकेट सरोजनी तमशेट्टी, ऍडव्होकेट कलबुर्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.